परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप सर आपल्याबरोबर आहे टी -ए टी परीक्षा प्रकरणी आत्तापर्यंत सहा हजार जे टी -ए टी प्रमाणपत्र आहे ते तपासणीसाठी आलेले आहेत आपण जाणून घेणार सर काय आदेश काय आदेश होते आत्तापर्यंत किती प्रमाणपत्र आलेत आणि कशा पद्धतीने काम सुरू आहे आजपर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला एकूण तेरा फेब्रुवारी तेरा नियुक्त नंतर नियुक्त असलेले एक ते पाच व सहा ते आठ च्या वर्गांना शिकवणारे शिक्षकांची सहा हजार एकशे बावीस असे प्रमाणपत्र मूळ स्वरूपामध्ये आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आता या प्रमाणपत्रांची पडताळणी ही परिषद स्तरावर होणार आहे आणि त्या त्या, त्या शिक्षणाधिकाऱ्यांना ते प्रमाणपत्र योग्य आहे की अयोग्य आहे म्हणजे बनावट आहे का का खरे प्रमाणपत्र आहेत याविषयी जिल्हानिहाय शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही ते प्रमाणपत्राची पडताळणी करून अहवाल पाठवणार आहोत आणि त्यानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक असो शिक्षणाधिकारी माध्यमिक असो मनपाचे प्रशासनाधिकारी असो हे सर्व ते प्र अधिकारी त्याप्रमाणे आमच्या अहवालानुसार पुढील शिक्षकांवर कारवाई करणार आहे सर हे किती तारखेपर्यंत आपल्याकडे सगळं प्रमाणपत्र येणं अपेक्षित आहे अंदाजे किती दिवस या सगळ्या गोष्टीला साधारणपणे आम्ही शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्या समवेत बैठका आमच्या संपन्न झालेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व दूर सर्व राज्यभर हा संदेश पोचलेला आहे आणि येत्या सात आठ दिवसांमध्ये उर्वरित जे शिक्षकांचे अजून अध्यापिक प्राप्त नसतील तर त्यांच्यासाठी त्यांनासुद्धा आम्ही सूचित केलेलं आहे एवढं येत्या सात आठ दिवसामध्ये हे सर्व प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर आमच्याकडे आम्ही एकंदरीत सर्व कक्ष स्थापन करणार आहोत एकूण आणि त्यानुसार हे सहा हजार प सहा हजार प्रमाणपत्रांची पडताळणी आम्ही पूर्ण करणार आहोत साधारणपणे एक महिन्याचा कालावधी त्याला लागणार आहे सर बोगस असतील तर काय पद्धतीने आपल्याकडून कारवाई अन्यथा बाबतीत बोगस जे प्रमाणपत्र असेल तर त्या त्या खाजगी शिक्षकांच्या बाबतीत खाजगी शिक्षण संस्थांचे संस्थाचालक अध्यक्ष सचिव हे पूर्णपणे त्यावर पूर्ण अधिकार असतात त्यांना त्याप्रमाणे त्यांना त्यांच्यावर तेन विरुद्ध कारवाई करण्यास संबंधित अधिकारी प्राथमिक माध्यमिक किंवा मनपाचे प्रसन्न अधिकारी हे संबंधित संस्थाचालकांना कळवतील जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते सक्षम आहेत त्याप्रमाणे नियमाप्रमाणे नॅचरल जस्टिसप्रमाणे त्यांना सुनावणीची संधी वगैरे सर्व देऊन नियमाप्रमाणे पुढील कारवाई त्यांची होईल म्हणजे अन्यथा शिक्षण अधिकाऱ्यांच्या हातात ज्यांनी प्रमाणपत्र दिले नाही असे काही आदेश आहेत की त्यांचे पगार थांबवले जातील किंवा अरे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तशा प्रकारचे त्यांनी मोडस ऑपरेटि ऑपरेंडि त्यांनी तसे केलेली दिसते त्यांची तशी कार्यपद्धती दिसते परंतु साधारणपणे सहा हजार एकशे बावीस आले अजून प्रमाणपत्र येणे अपेक्षा असल्यास ते येतील आणि त्याप्रमाणे जे जे शिक्षणाधिकारी किंवा जे शिक्षक देणार नाहीत त्यांच्याविरुद्ध ते कारवाई करतीलच जे शिक्षक प्रमाणपत्र देणार नाहीत विरुद्ध फौजदारी गुन्हे जे आहेत ते दाखल केले जातील आणि कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवा निलंबनही केली जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसर सागरवाड जी चोवीस तास पुणे छत्रपतींचा विचार म्हणजे